रेडी स्टार्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली पुरुष होते डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाला अनेकविध नेत्रदीपक पैलू आहेत ते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत हे सर्वांना ज्ञात आहेच शिवाय अर्थशास्त्रज्ञ शासनशास्त्रज्ञ इतिहासतज्ञ धर्मशास्त्रज्ञ बुद्धिमान कायदे पंडित, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला प्रभावी वक्ता संशोधक ग्रंथकार सुविध्य प्राध्यापक निर्भीड मनोधैर्याचा मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे कार्य अलौकिक का आहे डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना ठाई ठाई पटते की विश्वभूषण असलेला हा महान पुरुष भारतभूमीत जन्माला आला हे केवळ दलितांचेच नव्हे तर तमाम भारतीयांचे परमभाग्यच होय परिच्छेद बाबासाहेबांनी नानाविध क्षेत्रात जशी भरीव कामगिरी केली तशी आणि तेवढीच कामगिरी वृत्तपत्रीय क्षेत्रातही केली आहे परिच्छेद पददलित समाजाला मनुष्याचा दर्जा मिळवून देणे त्याच्या आत्मसन्मानाची वाढ करणे आणि त्याला आत्मोद्धार करण्यास समर्थ करणे हे आंबेडकरांचे जीवित कार्य होते डॉक्टर आंबेडकर हे बुद्धाप्रमाणे महान शिक्षक होते मनुष्याने आपल्या सुप्तशक्तीवर विश्वास ठेवून ती जागृत नी वृद्धिंगत करून त्याने आपला उद्धार करण्यासाठी आपल्या पायावर उभे राहावे असा उपदेश ते सामान्य माणसाला करीत असत परिचित दलित लोकांना आणि विशेषत तरुणांना डॉक्टर आंबेडकरांचा उपदेश सदा संस्मरणीय व चिंतनीय असा होता तरुणांनी स्वतःवर अवलंबून राहावे स्वतःच्या कष्टावर जगावे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून तिचा उपयोग करावा विवेक बुद्धीला शरण जावे ज्ञानापेक्षा अधिक पूजनीय असे अन्य काहीही नाही परिचय महाड येथे सुरू झालेल्या सामाजिक स्वातंत्र्य युद्धापासून आणखी एक महत्त्वाची अशी शक्ती निर्माण झाली ती शक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे देदिप्यमान व्यक्तिमत्व डॉक्टर आंबेडकरांचे कार्य आणि कीर्ती भारताच्या कानाकोपऱ्यात पसरली त्यांचे नेतृत्व हे त्या संग्रामाचे फळ डॉक्टर आंबेडकरांचे नेतृत्व हे एक निरपवाद सत्य आहे असे आता सिद्ध झाले आहे डॉक्टर आंबेडकरांचे नाव भारतातील अस्पृश्य वर्गाला ललांबूत झाले ते त्यांचे प्रतीक ठरले आणि ते नाव त्यांना मंत्राप्रमाणे मुग्ध करू लागले परिचय डॉक्टर आंबेडकरांचे नाव देशाच्या इतिहासाशी सदैव निगडीत राहील त्यांच्या ध्येयापैकी अनेक ध्येयांचा राज्यघटनेत समावेश झाला आहे अस्पृश्य जातीची महत्त्वाकांक्षा कर्तृत्व आणि स्वप्न या पलीकडील गोष्टीही त्यांनी संपादन केल्या